जगभरात ऑलिव्ह ऑइलच्या किमती वाढल्या आहेत, विशेषतः स्पेनमध्ये. इथे ऑलिव्ह ऑइलच्या किमतीत 70% वाढ झाली आहे. मुर्दा बिरबतुल कुमाई, आधी एक बाटली 3 ते 4 युरोंना मिळायची, आता ती 8 ते 10 युरोंना मिळते. मला वेगवेगळ्या दुकानात जाऊन कुठे स्वस्त मिळत आहे ते पाहावं लागतं. ऑलिव्ह ऑइलची किंमत ऑलिव्हच्या उत्पादनावर अवलंबून असते. स्पेनचा दक्षिण भाग ऑलिव्हच्या उत्पादनाचं मोठं केंद्र आहे. इथे आता शेतीचा मोसम संपत आला आहे, पण पिकाकडे पाहून शेतकरी फारसे खुश नाहीत. हा तेल बनवण्याच्या प्रक्रियेतला पहिला टप्पा आहे, पण आताचं चित्र पाहता परिस्थिती बिकट वाटते. मागच्या वर्षी काहीच कमाई झाली नाही आणि यंदाचं वर्षही त्यापेक्षा वाईट जाईल असंच दिसतंय. हवामान बदल आणि घटलेलं पर्जन्यमान हे या घटलेल्या उत्पादनामागचं मुख्य कारण आहे. युरोप आणि ब्रिटनसह इतर अनेक ठिकाणी ऑलिव्ह ऑइलच्या किमती वाढल्या आहेत, पण स्पेनला सर्वात जास्त फटका बसलाय, कारण इथे या तेलाला मोठी मागणी आहे, पण कमतरतेमुळे त्याच्या किमती वाढल्या आहेत. केवळ ऑलिव्ह ऑइलचे निर्मातेच नाही तर लोकांच्या तब्येतींसाठीही हे घातक आहे. ऑलिव्ह ऑइलच्या किमती वाढल्यामुळे लोक इतर स्वस्त तेल वापरू लागले आहेत, पण हे चुकीचं ठरू शकतं. लोकांनी थोडं कमी तेल खायला हवं. स्पेनमध्ये बहुतांश ठिकाणी दुष्काळ पडलाय, त्यामुळे ऑलिव्ह ऑइलचा पुरवठा आणि या तेलाची किंमत आता निसर्गावरच अवलंबून आहे.